मायेचा गुल्लाल उधळ रंगान भक्तीची फुलर वाहु प्रेमान केंद्र मटका जुगार जोमात नमस्कार मैं तेजस्विनी खराडे तुम बघताय वज्रधारी न्यूज। खरसुंडीचा लौकी राज्यभर एक तीर्थक्षेत्र म्हणून आहे परंतु सध्या या गावामध्ये अवैध धंदे जोमाने सुरू आहेत। यामध्ये गल्लोगल्ली आणि चौका चौकांमध्ये मटका व्यवसाय उभे राहून मटका घेतला जातो, त्याचबरोबर अवैध ताडी विक्री जुगार सुरू आहे। याकडे ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे। वारंवार तक्रारी करून देखील त्याची दखल घेतली जात नाही। जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे तक्रार करून देखील तात्पुरत्या स्वरूपात गावामध्ये मटका बंद होतो, परंतु आता मटका भुकी चौका चौकात उभे राहून मोबाईलद्वारे मटका घेत आहेत। त्याचबरोबर ताडी विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई करून देखील राजरोसपणे खुलेआम विक्री सुरू आहे। पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन अवैध धंदे मुळापासून नष्ट करावेत अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे। नमस्कार, आज आपण खरसुंडी या तीर्थक्षेत्री आहोत। खरसुंडी हे प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र आहे, परंतु या गावाचा जिल्ह्यामध्ये लौकिक अवैध धंद्याचं माहेरघर असा झालेला आहे। याचं कारण म्हणजे खरसुंडी गावामध्ये खुलेआम सुरू असणारा मटका जुगार, अवैध दारू, त्याचबरोबर ताडी विक्री, या सर्व कारणांमुळे खरसुंडी गावचा लौकिक हा तालुक्यासह आता जिल्ह्यामध्ये एक अवैध धंद्याचं गाव असा होत आहे। याचा नाहक त्रास येथील ग्रामस्थ आणि येणाऱ्या भाविकांना सहन करावा लागत आहे। डिसेंबर महिन्यामध्ये एका सामाजिक कार्यकर्त्याने सांगली जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे या सर्व अवैध धंद्यांच्या बद्दल सर्व व्यावसायिकांची नावे लिहून तक्रार दाखल केली होती, परंतु आणि उपोषणाचा इशारा दिलेला होता, परंतु त्यानंतर या अवैध धंदा करणाऱ्यांवर कारवाई केली असं सांगून याचं आंदोलन हे पाठीमागे घेण्यात आले। त्यानंतरही मोबाईलद्वारे चौकामध्ये खुलेआमपणे मटका सुरू आहे। परवा ताडी विक्रेत्यावर कारवाई झाली, त्यानंतरही विषारी अशी ताडी खरसुंडी गावामध्ये खुलेआमपणे मिळत आहे। त्याचा नाहक त्रास तेथील सर्व नागरिकांना होत आहे। तरी आता नूतनच आपले पोलीस निरीक्षक देवकर साहेब यांनी याकडे विशेष गांभीर्याने पाहावं आणि खरसुंडी गावातील अवैध धंदे हे मुळापासून नष्ट करावे एवढी नम्रतेची विनंती। योगेश पुजारी, वज्रधारी न्यूज, आटपाडी। खरसुंडी येथील मटका भुकी मालकाचा प्रतिष्ठित लोकांमध्ये वावर असल्याने त्याच्या विरोधात कोणी बोलायला तयार नाही। त्याच्या विरोधात तडीपारचा प्रस्ताव असताना देखील तो गावामध्ये राजरोसपणे फिरत आहे व आपला धंदा खुलेआम करत आहे। या सर्व एजंट भुकीवर कारवाई करावी अशी मागणी आता ग्रामस्थांच्या मधून जोर धरत आहे। योगेश पुजारी, आटपाडी। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। सर्व कुटुंबासाठी, कुटुंबातील सर्वांसाठी दर्जेदार कपडे मिळणारे एकमेव वस्त्रदाला श्री गणेश कलेक्शन। अद्यावत शूटिंग, शर्टिंग, फॅशनेबल साड्या, रेडीमेड गार्मेंट, माहेरी व आहेरी साड्या, लग्न बस्त्याची खास सोय, आमची वैशिष्ट्ये, फ्रेश माल, नाविन्यपूर्ण व्हरायटी, प्रत्येक विभागाची आकर्षक मांडणी, प्रशस्त व भव्य दालन। कपडे खरेदीचा मनमुराद आनंद घेण्यासाठी सर्वांचं एकच सिलेक्शन, श्री गणेश कलेक्शन। प्रोप्रायटर शरद हरुगडे। आमचा पत्ता वाझर रोड, आळसंद, तालुका खानापूर, जिल्हा सांगली।